नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या स्कॉटलंड दौऱ्यामध्ये. पुढचे व्हिडिओ यायला थोडा मध्ये वेळ लागला, कामानिमित्त जरा गडबड सुरू होती त्यामुळे. पण आजचा आपला व्हिडिओ आहे आपला तिसऱ्या दिवसाचा दुसरा भाग. तर आपण तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या भागात आयलंड डोनान कॅसल आणि आयल ऑफ स्कायच्या दिशेने आपण निघालो होतो. तर आपण आयल ऑफ स्कायमध्ये आता पोहोचतोय. आपण स्काय ब्रिजच्या इथे येऊन थांबलो होतो. आयलंड डोनान कॅसल बघितल्यानंतर स्काय ब्रिजवर आपण जाणार होतो. तर आता आपण जाऊया. आता स्काय ब्रिजच्या दिशेने आम्ही जातोय. तर थोडं थोडं डाव्यात आलं बघा, दर्शन होतोय त्याचं. तो स्काय ब्रिज आहे. सगळ्यात आधी आम्ही एका ब्रिजवर गेलो, तो साधारण असाच होता. आम्हाला असं वाटलं, अरे असा कसा स्काय ब्रिज एवढासा, कारण खूपदा ऐकलं स्काय ब्रिज भारी आहे, त्याच्यावरनं जा. आणि हा बघितल्यावर वाटला असला कसला, पण तो पुढे होता. तर तो स्काय ब्रिज आहे. आणि स्काय ब्रिज लॉक ॲल्च वरनं जातो, म्हणजे लेक आहे ॲल्च नावाचं, त्याच्यावरनं आहे स्काय ब्रिज आहे. तर आता जाणवतंय आपण ढगांमध्ये चाललो आहे. बघा, असं वाटतंय आपण आकाशात जातोय. समोर सुंदर ढग दिसत आहेत आणि आपण असं वर चाललोय चाललोय चाललोय. हे ते लॉक ॲल्च, जे स्कॉटलंड आणि आयल ऑफ स्काय नावाचं जे बेट आहे त्याला हा स्काय ब्रिज जोडतो. तर लॉक ॲल्चवरनं हा स्काय ब्रिज जातो. स्काय ब्रिज आता संपलेला आहे. आता आपण आलो आहोत आयल ऑफ स्कायला. नेहमीप्रमाणे सुंदर निसर्ग सगळा अवतीभोवती. आणि इथेही थोडे मग डोंगर आम्हाला दिसायला लागले होते, ज्याला स्कॉटलंडमध्ये हायलँड्स असं म्हणतात. आपण आयल ऑफ स्कायला तर आता पोहोचलोय. तर तिथेही असाच नजारा, पहाड, तलाव, सुंदर रस्ता. इथेही असे मोठमोठाले पहाड होते खूप. तर आयल ऑफ स्काय मध्ये आम्ही आता पोर्ट्री या ठिकाणी जाणार आहोत. पोर्ट्री आयल ऑफ स्कायची राजधानी आहे, कॅपिटल सिटी आहे. निसर्ग बघा परत. पोर्ट्रीला आयल ऑफ स्कायची एकमेव सेकंडरी स्कूल आहे. तसं खूप छोटं आयल ऑफ स्काय, पण निसर्गरम्य पूर्ण, निसर्गाने परिपूर्ण. आता आम्ही जवळजवळ पोहोचलोच आहे पोर्ट्रीला. इथे त्यांच्या मेन स्ट्रीटला गाडी पार्क केली आम्ही. आणि तिथला जो व्ह्यू पॉइंट आहे त्या दिशेने आम्ही निघालोय. खरं तर खूप कमी वेळ मिळाला आम्हाला इथे पोर्ट्रीला. आणि जसं उतरलो तसा पाऊस सुरू झाला होता. तर आम्ही, आई, बाबा, मी आणि स्नेहल निघालोय
त्या व्ह्यू पॉईंटच्या दिशेने, जी थोडीफार बघण्यासारखी जागा होती तिथे आलो आम्ही. हे दिसतंय तुम्हाला? तर इथेच आता खाली उतरून जाऊ आम्ही. पोर्ट्री महत्वाचं कारण आय लव्ह स्कायची राजधानी पण आहे आणि एक तिथलं एक टाऊन आहे. तर इथे अशी पद्धत असते फॉरेनला की जे त्यांचं टाऊन आहे, मुख्य टाऊन आहे, त्याला भेट देणं, तिथले काही स्पॉट्स बघणं, म्हणून इथे आलो होतो आम्ही. त्या पायऱ्यांनी उतरून आम्ही खाली आलो. या अवतारावर नाही पायी येऊ शकलो असतो पण जमलं नसतं. पाऊस चालूच होता, ऊन जरी असला तरी पाऊस चालूच होता. त्या बिल्डिंग्सचे रंग बघा. तेवढा व्ह्यू पॉइंट बघितला, थोडंफार तिथे आम्ही खाल्लं आणि आता आम्ही परत निघालोय पोर्ट्रीवरनं जायला. आम्ही आता आर्मडेल नावाच्या एका जागी जातोय जिथनं आम्ही आता फेरी पकडू. फेरी पकडून मलेज नावाचं एक गाव आहे, तिथे आम्ही जाऊ. तर येताना आम्ही फोर्ट विल्यमवरनं निघालो, आयलंड डोनान कॅसल करून आम्ही स्काय ब्रिजवरनं आयल ऑफ स्कायला उतरलो. हा एक रस्ता झाला आणि एक आर्मडेलवरनं फेरी पकडायची आणि मलेजला जायचं डायरेक्ट. अर्ध्या तासात तुम्ही फेरीने पोहोचता. आता त्या फेरीने आम्ही तिथे जाऊ. माझी बडबड ऐकता ऐकता तुम्ही सुंदर इंद्रधनुष्य बघितलाच असेल पूर्ण वेळ. नंतर त्याने पूर्ण दर्शन दिलं आम्हाला. आता आम्ही त्या फेरीच्या दिशेने निघालोय. अनफॉर्च्युनेटली आम्हाला फेरीचं बुकिंग मिळत नव्हतं ऑनलाईन, म्हणून आम्ही त्यांना फोन केला तर ते म्हणाले तुम्ही डायरेक्ट जा, जागा असेल तर तुम्हाला त्या फेरीत जागा मिळेल, म्हणजे गाडी चढवता येईल तुमची त्याच्यात. तर म्हटलं चला जाऊन तर बघूया डायरेक्ट जागा मिळते का आपल्याला, कारण तसं तर 2 ते 2.5 तासाचं आणि फेरीने फक्त 30 मिनिटाचं. आम्ही त्या फेरीच्या इथे पोहोचलोय आता आणि नशीब आमचं चांगलं की आम्हाला त्या फेरीत जागा मिळाली. ही फेरी जी दिसते त्या फेरीने आम्ही जाणार आहोत. त्याच्यात आता कार चढवू आम्ही आमची आणि तिकडे मलेजला उतरू. तर मलेजला जायची आमची घाई होती, कारण संध्याकाळी 5:10 हॅरी पॉटरची ट्रेन तिथनं जाणार होती. त्या ब्रिजवरनं ग्लेन फिनान व्हायाडक्ट या ब्रिजवरनं ती जाणार होती. तर म्हणून आमची घाई सुरू होती की फेरीने पटकन तिथे जाता यावं आणि ती हॅरी पॉटरची हॉगवर्ड्स एक्सप्रेस जी ती बघता यावी. आता आम्ही फेरीमध्ये शिरलोय, आमची गाडी आज शिरली आहे. इथे बघा किती गाड्या पार्क झाल्यात, बस पण आली आहे. इथनं वरच्या बाजूला जातोय आम्ही. ही अशी सिटिंग अरेंजमेंट होती. तुम्ही माझे नॉर्दर्न आयर्लंडचे जर व्लॉग्स बघितले असतील ना तर त्याच्यापेक्षा खूप मोठी क्रूज होती आणि कशी होती ते सगळं दाखवलं मी त्याच्यात. बघितला नसेल तर नक्की बघा. तर अशी थोडीफार जागा, आतमध्ये कॅफे, कारण अर्ध्याच तासाची राईड होती आमची. ही पण तशी मोठीच होती क्रूज, पण कम्पेअर टू त्या नॉर्दर्न आयर्लंडवालीपेक्षा खूप लहान होती.
हे असे त्यांनी जरा वर बसायला जागा केली होती, जर तुम्हाला आनंद घ्यायचा आहे व्ह्यूचा. त्या दिवशी खूप थंडी होती, खूप हवा सुटली होती आणि पाऊसही होता, आपण मघा बघितलं. पण आता वातावरण चांगलं झालं होतं, पण गारठा हवेत खूप होता, त्यामुळे आईबाबांना आम्ही आताच बसवलं. हे इथनं आपण गाडी आत घेतली. आता ते बंद झाला दरवाजा. आता क्रूज निघाली आहे. नजारा मस्त आहे की नाही? आपण मग गाडीने जेव्हा येत होतो कारमधनं तेव्हा हे पहाड बघितलेलेच, पण समुद्रातनं असे पहाड बघायला मिळणं हे खूप भारी होतं. अजून वातावरण चांगलं असल्यामुळे इतकी विजिबिलिटी होती, पाऊस असता तर काय दिसलंच नसतं आपल्याला. पण सुदैवाने सगळं चांगलं होतं, योग जुळून आले होते, बोटही आपल्याला मिळाली, बोटीने आपण जातो पण आहे. हायलँड्स बघा सगळे स्कॉटलँडचे. आता मलेजला आपण पोहोचत आलोय. मलेजचं स्पेलिंग MALLAIG असं आहे. तर तिथे पोहोचत आलोय आपण, आणि तिथनं आम्हाला लवकर निघायचंय ते म्हणजे हॅरी पॉटरची ट्रेन बघायला, हॉगवर्ड्स एक्सप्रेस. आम्ही स्कॉटलंडला गेलेलो असताना ग्लेन फिनानवाया डक नावाची एक जागा आहे, तिथे आम्ही ही ट्रेन बघितली. आता आम्ही त्याच दिशेने निघालोय. पूल दिसला का? हे बघ, हे बघ, तो तोच आहे का? नाही, तो त्याला टर्न आहे पूर्ण. पुष्कर पूर्ण एक्साइटमेंट आमची खूप होती. आणि आता आम्ही तिथे पोहोचलोय. तुम्हाला थोडा पूल दिसत असेल बघा. बरंच लांब जायचं होतं आतमध्ये आम्हाला, आणि अशी छान खळखळ करून वाहणारी नदी होती तिथे. पाऊस पडून गेला होता त्यामुळे रस्ता जरा खराब होता, पण चालणं पूर्ण निसर्गाच्या सहवासात होत. आता आम्हाला थोडं दर्शन चांगलं झालंय त्या पुलाचं. हा तो पूल जो आपण हॅरी पॉटर मूव्हीमध्ये बघितला आहे, ज्याच्यावरून हॉगवर्ड्स एक्सप्रेस धावते. तर हा पूल ग्लेन फिनान वायाडक नावाच्या जागी आहे, तुम्हाला मी मगा सांगितलं. तर ते फोर्ट विलियम नावाची एक जागा आहे, त्याच्यापासून खूप जवळ आहे स्कॉटलंडला. आता पुलाच्या जरा जवळ आलोय आम्ही. इथनं पूल चांगला दिसत होता आम्हाला. तुम्हाला आता दिसत असेल. तर पुलाच्या जवळ आल्यावर बरंच चालणं झालं होतं, म्हटलं इथेच थांबूया आपण, म्हणून तिथे आम्ही हा सेल्फी घेतला. पण मागून एक जण येत होते, त्यांनी सांगितलं की अजून वर जा, वरून चांगला पॉइंट आहे. तर बरंच चढावं लागणार होतं आम्हाला. तुम्हाला लोकं दिसले डाव्या तल थोडे वर, बरंच वर जायचं होतं.
पण ठीक आहे, एक्साइटमेंट खूप होती त्यामुळे आम्ही गेलो आणि वर आल्यावर हा सुंदर पूल दिसला आम्हाला. तिथे आमचा हा सेल्फी. तर ही रेल्वे जी आहे ही जॅकोबाईट एक्सप्रेस आहे हॉगवर्ड्सची. तर ती फोर्ट विलियम टू मलेज अशी धावते. आणि बघा ही ट्रेन, नाही ही ट्रेन नाही आहे ती, ही ट्रेन आहे ती. आम्ही पोहोचलो, ट्रेन आली आणि जोरदार पाऊस सुरू झाला होता. पण दृश्य खूप छान होतं, सीन खूप भारी होता. तिकडे पण लोक आहेत बघा, त्यांना अजून चांगला व्ह्यू मिळाला समोरून. छान दूर सोडत जुगजुग गाडी गेली. पाऊस पूर्ण वेळ होता ट्रेन जाईपर्यंत. आम्ही पूर्ण भिजलो होतो. माझा सविस्तर व्लॉग येणारच आहे स्कॉटलंडच्या 5 दिवसांचा, त्यात एक मी कव्हर करेलच परत. जाऊ दे, ठीक आहे. आणि आता आम्ही निघतो इथनं जायला. पण स्नेहलचं म्हणणं होतं की तिकडनं भारी व्ह्यू आला असता. पण निघता निघता काहीतरी चांगली गोष्ट अजून घडायची होती आणि आम्हाला ते दिसायला लागलं की काहीतरी चांगलं होत आहे. थोडा इंद्रधनुष्य दिसतोय यायला लागला होता आणि नंतर तो असा आला. एक नाही तर 2 इंद्रधनुष्य आहेत. खूप खूपच भारी होत, खूपच भारी. तिथे आमचा सेल्फी. खूप वर चढून जायचं असल्यामुळे आईबाबा आले नव्हते, आईबाबा खालीच थांबले होते. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा.